हरिओम श्री राम अंबज्ञ, मी प्राचीवीरा रेळेकर, डोंबिवली एम आय डी सी उपासना केंद्र. आज मी माझा अनुभव सांगणार आहे तो माझ्या सासूबाईंचा आहे. माझ्या सासूबाईंच्या म्हणजे मी पहिले सांगते की त्यांचं ना कॅटरॅक्टचं ऑपरेशन करायचं होतं. खरंच मध्ये असं झालेलं की ज्यावेळेला मिस्टरांचे जॉब नव्हता तेव्हा त्यांनी पोळीभाजी केंद्र त्यांनी चालू केलेलं. पोळीभाजी केंद्रामध्ये त्या खूप कष्ट त्यांनी घेतले होते त्यावेळेला, स्वतः त्या म्हणजे जेवण करायच्या, आणि त्याचाच त्यांच्या डोळ्याला खूप त्रास झालेला. त्यांच्या डोळ्यात म्हणजे त्यांची दृष्टी जी होती त्याच्यात त्यांचा खूप म्हणजे त्याचा इफेक्ट झालेला, त्या फोडण्या वगैरे असतात त्याचा. त्यावेळेला असं आलेलं कॅटरॅक्ट झालेलं, आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करायला लागणार आहे, पण त्यांना कॉर्निया आहे. म्हणजे आम्ही हा शब्दच कधी ऐकला नव्हता. जनरली कॉर्निया म्हणजे आपल्या डोळ्याच्या जे मोतीबिंदू जो होतो त्याच्या बाजूचा जो पोर्शन आहे त्याला कॉर्निया म्हणतात, म्हणजे व्हाईट पोर्शन आहे त्याला. तर त्यांचा जो कॉर्निया आहे ना, म्हणजे त्यांचं ऑपरेशन करणं खूप क्रिटिकल आहे असं आम्हाला सांगितलेलं. जरी त्यांचं ऑपरेशन झालं तरी गॅरंटी कोणी घेत नव्हतं की त्यांना व्यवस्थित दिसेल. जे आमचे जुने डॉक्टर होते त्यांनी जे रेकमेंड केलेले आहे त्यांनी तर आम्हाला सांगितलेलं 50% गॅरंटी देईन की त्यांना दिसेल म्हणून. आई जरा घाबरल्याच होत्या. आम्ही म्हटलं, आपण म्हटलं होईल. इकडे थोडं मिस्टरांना पण टेन्शन आलेलं की हे सगळं त्याला असं वाटत होतं की माझ्यामुळे झालं. सो मी म्हटलं अरे तू कशाला टेन्शन घेतो आहे, डॅड आहे ना आपला, तू टेन्शन नको घेऊस, आपण दादांकडे जाऊया, दादा बघू काय म्हणतात. दादांकडे गेलो, दादांनी बघितलं, चेक केले रिपोर्ट्स वगैरे. दादा बोलले बिंदास ऑपरेशन करा, फक्त 3 वेळा दत्तभावनी म्हणा. आम्ही लगेच मोबाईलवर दत्तभावनी घेतली, स्वतः पण प्रिंटआउट वगैरे काढून आणले आणि दत्तभावनी सुरू झाली. आईंचं ऑपरेशनचा दिवस आला. त्यांच्या आणि नशीब एवढंच की त्यांच्या फक्त एकाच डोळ्याला कॉर्नियाचा जो प्रॉब्लेम होता तो एकाच डोळ्याला होता. या दरम्यान असं झालं की आम्ही आपले डॉक्टर शोधतो आहे. डोंबिवलीमध्ये आम्हाला असं कोणी भेटत नव्हतं की जो गॅरंटेड की होईलच, व्यवस्थित काही त्यांना त्रास नाही होणार असं कोणीच डॉक्टर बोलत नव्हते. आईनं पण त्यामुळे टेन्शन वाढत चाललेलं. मी म्हटलं आई तुम्ही म्हणजे आई टेन्शन कशाला घेत आहे, तो डॅड आहे ना, तुम्ही फक्त दत्तभावनी बोला. आणि दादांनी सांगितलं आहे ना, दादांनी सांगितलं आहे म्हणजे ते होणारच व्यवस्थित. सो उगाच आपण टेन्शन घेऊन काहीच नाही होणार, तुम्ही दत्तभावनी फक्त बोलत राहा. त्या पण म्हणाल्या हो. आणि दादांकडे त्या स्वतः गेलेल्या, पण थोडंसं आपलं मन चिंत असतंच ना. आणि आता हे म्हातारपण आल्यावर मे बी ते जास्तच होत असेल. त्यांना असं वाटायचं की हिला काय जातं आहे बोलायला, प्रॉब्लेम माझ्यामध्ये ना मला कळत आहे. पण मी आपले म्हटलं जाऊ दे, त्यांच्यासाठी आपण पण दत्तभावनी म्हणू. आम्ही आपले आमचं चालू होतं पठण दत्तभावनीचं, आणि दादांनी सांगितलंच होतं त्याप्रमाणे हे होत, म्हणजे आम्ही सगळेच जणं करत होतो दत्तभावनी. त्यावेळेला असं झालं की आम्हाला एक ठाण्याचा डॉक्टर जस्ट कोणीतरी रेकमेंड केला, डॉक्टर वाबीकर म्हणून. आम्ही म्हटलं ओके ठीक आहे आपण जाऊया. त्याच्याकडे ना एकच डॉक्टर यायची, ती एकच दिवस बँगलोरला गेलेली, ती 10 दिवसांनी येणार होती. आम्ही म्हटलं ठीक आहे चालेल, ती 10 दिवसांनी आल्यावर बोलूया. परत कशासाठी तरी फोन केला तर असं कळलं की ते नेक्स्ट वीकमध्ये येते आहे. आम्ही लगेच नेक्स्ट वीकची अपॉइंटमेंट घेतली, कारण ती कॉर्निया स्पेशालिस्टच होती. आम्ही म्हटलं लगेच नेक्स्ट वीकची अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांना जाऊन भेटलो. तिने सगळं चेकअप केलं, एकही शब्द तिने उच्चारला नाही की त्यांना दिसणार नाही किंवा त्यांना असं दिसेल. ठीक आहे कभी करना है ऑपरेशन, आप बताओ, इसका पहले करते हैं उसके बाद 15 दिन के बाद ये आँख का करते. तिने पहिलेच जो ऑपरेशन केलं ते कॉर्नियावाला डोळ्याचं केलं. आणि मी म्हटलं आई तुम्ही तुमचं त्यावेळेला किंवा पठण चालूच ठेवा. आई जेव्हा बाहेर आल्या ना तेव्हा संदीप सिंह आणि बाबा होते त्यांच्याबरोबर. बाबांना त्या म्हणाल्या मी जे माझं जेव्हा ऑपरेशन चालू होतं ना तेव्हा बापू तिकडे हजर होते. आम्ही एवढा अंबदने म्हटलं बापूंना की एवढा मोठा ऑपरेशनच्या वेळेला ते आले आणि त्यांनी आईंना अगदी सही सलामत बाहेर काढलं. म्हणजे 100 त्यांना इवन विदाऊट चष्मा पण व्यवस्थित सगळं दिसायला लागलं. आणि 15 दिवसांनी जे दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तेही अगदी निर्विघ्न पार पडलं. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित.